हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मी काल गहू जे निवडलेले होते ते मी आत्ता टेरेसवरती आणलेले आहेत आणि मस्त असं ऊन देणार आहे. हे चैत्र महिन्यातलं ऊन जे असतं ते प्रत्येक आपल्या घरातलं वाळवण असेल त्या वाळवणाला जर दिलं तर ते पदार्थ, ते धान्य असेल तर ते खूप दिवस वर्षानुवर्ष असं राहतं, त्याला कीड वगैरे लागत नाही. तर इथे मी त्यास आजचं एक दिवसचं ऊन देणार आहे ह्या गव्हाला आणि मग संध्याकाळी त्याला मी ते कसं टिकवायचं गव्हाला, जास्त शक्यतो गव्हाला जास्त करून त्याला सोंडकिडे लागतात, तर कोणी सोंडी वगैरे म्हणतात, कोणी प्रत्येक वेगवेगळ्या भाषेत म्हणतात, तर ते लागू नये म्हणून काय करायचं हे संध्याकाळी मी तुम्हाला सांगेन. तर आम्ही दोघांनी हे गहूवरती टेरेसवरती टाकलेले आहेत, मस्त असे पसरवून ठेवलेत आणि आता टेरेसवर टाकलेले आहेत. पाखरं वगैरे येतात म्हणजे पक्षी, खूप सारे पक्षी येतात बघा आणि मग ते खाऊन जातात. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे मी वरती असे टाकून येते खाली आणि पक्षी खाऊन जातात, तर ते पक्षी बसू नयेत, खाऊ नयेत म्हणून मी त्याच्यावर काय केलेलं आहे, एक आरसा ठेवलेला आहे. ते आरसा ठेवल्यानंतर पक्षी येत नाही आहेत हे असं मला माहिती आहे म्हणून मी ठेवलेलं आहे. त्याचं काय येत नाही आहेत काय मला त्याचं कारण माहिती नाही आहे, पण ठेवल्यानंतर पक्षी येत नाही आहेत एवढं मात्र माहिती आहे. म्हणून मी एक आरसा ठेवलेला आणि हे धान्य असं पसरवून मी ठेवून दिलं. तर आता पटकन होणारी डब्यासाठी बेसनपोळी, तर बेसन घेतलेलं आहे मी आज मुलांच्या टिफिनसाठी, बेसनपोळीच करणार आहे. तर बेसन घेतलं, हिरव्या मिरच्या चांगल्या 7 ते 8 मी बारीक करून घेतल्या, त्यामध्ये लसूण अद्रकसुद्धा टाकलेलं आहे आणि ती मिरचीची पेस्ट बेसनामध्ये टाकली. त्यानंतर आपलं हळदी पावडर, जिरी, त्याचबरोबर धनिया मसाला, धनिया पावडर हे टाकलेलं आहे, त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर, तर हे टाकून मी मिक्स करून घेतलं. एकदम मस्त बॅटर तयार केलेलं पातळसं. घट्ट पिठाची बेसनपोळी छान नाही एवढी लागत बघा, पातळ जेवढं असं करेल थोडी मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत पण लागते. तर चपात्या चालू आहेत, हे पीठ मी फक्त बाजूला ठेवणार आहे, तयार करून बाजूला ठेवलं आणि मी अर्ध्या अशा चपात्या लाटून घेतल्या की त्यानंतर मग मी बेसनाच्या पोळ्या काढून घेतल्या आणि टिफिनसाठी दिलेल्या आहेत त्यांना. तर बघू शकता मस्त अशी बेसनपोळी तयार झालेली आहे. दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी शेकून घेतली आणि अशा दोन बेसनपोळ्या केलेल्या आहेत, त्याचबरोबर थोडंसं पीठसुद्धा शिल्लक राहिलेलं ते नंतर मी केलेले आहेत. तर आता इकडे आपलं घरातलं फर्निचर, त्याचबरोबर फ्रीज, एक असं लिक्विड आहे ते कोणतं लिक्विड, तर कॉलिन. कॉलिनने खरंच सांगते फर्निचर आपल्या घरातले ना खूप मस्त निघतात, अगदी चमक मारतात, शाईन मारतात, अगदी नव्यासारखे निघतात. आपल्या घरातले फर्निचर बऱ्याच वेळा काय होतं, त्याच्यावर तेलाचे डाग, मुलं पण हात लावतात, खरकटे हातसुद्धा लागले जातात किंवा येता जाता आपण हात कसाही असतो मग तोच लागलेला, त्याचे डाग वगैरे लागतात आणि ते खूप खराब दिसतं आणि कालांतरे काय होतं आपलं फर्निचर डल दिसायला लागतं आणि मग ते डल दिसू नये म्हणून असं काय करायचं, आठवड्यातून कॉलिनचा स्प्रे मारायचा आणि अशा प्रकारे पुसून घ्यायचं, तर खूप मस्त अगदी नव्यासारखं फर्निचर आपलं राहतं. तर सगळ्या बाजूने हे फर्निचर पुसून घ्यायचं आहे, कॉलिनी मस्त निघतं. त्याचबरोबर आपल्या कपाटावरची जी काही काच आहे ती काय करायची आहे, तर पेपर घ्यायचा आहे. पेपरच्या शाईनं, पेपरवर जे टायपिंग केलेली शाई असते त्या शाईने आपला जो आरसा आहे ना तो खूप मस्त निघतो, म्हणून हा आपला आरसा आहे तो कॉलिनी आणि पेपरच वापरून पुसला जातो. तर पेपरनी खरंच खूप छान निघतो हा आपला आरसा, तर सगळीकडून मी आरसासुद्धा पुसून घेतला. त्याचबरोबर आता ह्याच्यानंतर मी फ्रीजसुद्धा क्लीन करून घेणार आहे. तर मिरर मला खूप वेळ घासायला लागला कारण की तेलाचे डाग, त्याचबरोबर आरशापुढेच उभा राहून मुलं काय करतात, केस वगैरे विंचरतात आणि मग खूपच त्याच्यावर शिंतोडे पाण्याचेसुद्धा उडले जातात आणि त्याच्यामुळे खूप खराब झालेला. फ्रीजरमध्ये मी काय केलेलं आहे, वाटाणा ठेवलेला आहे, हा वाटाणा ठेवून ठेवला आहे हे बघून. ह्याच्यामध्ये दही आहे, तर हे पण ठेवलेलं आहे फ्रीजरमध्येच आणि ह्याच्यामध्ये पण दही आहे. हे सकाळी ठेवलं आहे आणि हे ऑलरेडी आधीचंच आहे, ह्याला 15 दिवस झाले साधारण. आणि फ्रीजरमधलं जे साहित्य मी तसंच ठेवते, हे नाही पाडत. का ठेवलं काय नाही ते व्हिडिओमध्ये मी सांगेन तुम्हाला. तर आता पहिले थोडं मी क्लीन करून घेते, खोबरं वगैरे आहे फोडलेलं,
ते पण ठेवलेलं आहे. फ्रीजर मध्ये खूप दिवस राहतं हे. असं जरी आपण ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. फ्रीजर मध्ये खूप मस्त राहतं हे. 15 दिवस 1 महिना म्हटलं तरी छान राहतं. दही मी फ्रीजरमध्ये का ठेवलं, त्याचबरोबर वाटाणासुद्धा ठेवलेला आहे. दही काय करायचं, आपल्याकडे ज्यावेळेस असं थोडं थोडी साई घरामध्ये साठते आणि दही थोडंसंच असतं, अगदी ते जरी ताक केलं तर फारसं त्याच्यातून लोणी वगैरे निघणार नसतं आणि किंवा आपल्याकडे वेळ नसतो लोणी करण्यासाठी, ताक हलवण्यासाठी. तर फ्रीजरमध्ये खूप दिवस ते फ्रीज दही राहतं, त्याच्यामुळे मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा पण एक डब्बा आजच ते तयार झालेलं दही होतं, त्याच्यामुळे मी तोसुद्धा ठेवून दिला. तर 1-2 दिवसामध्ये मी ते दही ताक त्याचं करणार आहे. तर वाटाणासुद्धा बघा, फ्रीजरमध्ये ठेवला ना खूप दिवस छान राहतो. 1 किलो वाटाण्याच्या शेंगा आणलेल्या आहेत, त्या सोलून ठेवल्या होत्या भरणीमध्ये. मला जशा लागेल, जसं ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस मी ती काढून घेते, किंवा स्वयंपाक भाजी बनवण्याआधी त्याच्या आधी 1 तास तरी साधारण मी ती काढून ठेवते बाहेर आणि त्यानंतर तो वाटाणा मी वापरते भाजीसाठी. तर तो तसाच ठेवलेला आहे वाटाण्याच्या शेंगा सोलून. तर चला आता इकडे काय केलेलं, फ्रीजमधले 1 आठवड्याची जी साफसफाई असते, आपण ज्या आठवड्यातून फ्रीजमधून कापड मारून घेतो ते मी कापड मारून घेतलेलं आहे, स्वच्छ करून घेतलेलं आहे. साहित्य काढून पुन्हा ते जिथल्या तिथं ठेवलेलं आहे, व्यवस्थित ठेवलेलं आहे. आणि आपण इतर वेळेस खूप घाई गडबडीत असतो, स्वयंपाकाची घाई असते आणि मग ते कसंही घेतो आणि मग ते कुठल्याही जागेवर ठेवलं जातं. तर काय केलेलं, असं आठवड्यातून 1 वेळेस जर फ्रीज क्लिनिंगला दिला, साधं साबण जरी थोडंसं पुसून घेतलं, त्याच्यातलं काही जे भाज्या वगैरे काही सांडलेलं असतील, तर मसाले सांडलेले सांडले जातात. जर फ्रीजमध्ये खूप साऱ्या असं तुमच्याकडे सॉस वगैरे असतील, बऱ्याच बॉटल्स वगैरे ठेवल्या जातात, तर त्यासुद्धा ते सांडलं जातात. त्याचबरोबर मसाले असतात, वाटण असतं, मग ते काय होतं त्याच्यातून असं सांडलं जातं आणि मग ते खूप फ्रीज आपला घाण होतं. त्याच्यामुळे आठवड्यातून फ्रीजची साफसफाईसुद्धा करणं महत्त्वाचं असतं. तर मी फ्रीज आठवड्याची ही माझी साफसफाई करून घेतली आणि फ्रीज आतून आतमध्ये आपल्याला अजिबात कॉलिनचा स्प्रे मारायचा नाही. फ्रीज आतल्या बाजूने आपण लिंबू, मीठ, त्याचबरोबर सोडा अशा जरी पाण्याने पुसून घेतला तरी खूप छान निघतो. आणि बाहेरच्या बाजूने फ्रीज आपण कॉलिननी पुसून घ्यायचा आहे. कॉलिननी खूप मस्त बाहेरच्या बाजूने फ्रीज निघतो. मी काय केलेलं आहे, माझा हा फ्रीज आहे तो मी हॉलमध्ये ठेवलेला आहे, त्याच्यामुळे खूप सारी धूळ असते, फक्त धूळ असते, बाकी काही तेलाचे डाग वगैरे अजिबात नसतात. ज्यावेळेस किचनमध्ये फ्रीज असतो त्यावेळेस आपण फोडणी देतो भाजीची, मग ती सगळी अशी फ्रीजवर उडली जाते आणि मग फ्रीज खूप घाण होतो. आणि त्यावेळेस काय करायचं, आपला फ्रीज ज्यावेळेस घाण होतो खूपच, तर कॉलिनच्या स्प्रेने खूप मस्त फ्रीज निघतो, त्याच्यावरचे सगळे डाग निघले जातात आणि ते कापडाने पुसून घ्यायचं रोजच्या रोज. किंवा तुम्हाला ज्यावेळेस वेळ असेल, दुपारचा वेळ असतो किंवा 4 वाजता 5 वाजता आपल्याला वेळ असतो, चहा ठेवल्यानंतर आपण ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेससुद्धा आपण फ्रीजवरून कापड मारून घेऊ शकतो. तर आपल्या वेळेनुसार आपण आपली कामं करायची आहेत. तर चला, मी पण माझ्या वेळेनुसार, मी अशी कंटिन्यू कामं वगैरे करत नाही दिवसभरातली, माझ्या वेळेनुसार मी कामं करते. तर चला, फ्रीज मी दोन्ही बाजूनी चारही बाजूनी व्यवस्थित क्लीन करून घेतला कॉलिननी. तर आज माझी साफसफाई चालू आहे. फ्रीज पुसून झाल्यानंतर बघा, इकडे मी टीव्हीच्या वरती जो कॉर्नर पीस ठेवलेला आहे, त्याचबरोबर घड्याळ आहे. घड्याळसुद्धा आपल्याला आठवड्यातून पुसून घ्यायचं आहे. घड्याळ आपलं वेळ दाखवतं आणि त्या वेळेनुसार आपण घरातली कामं करत असतो, म्हणून आपलं घड्याळसुद्धा स्वच्छ ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि वास्तुशास्त्रानुसार घड्याळालासुद्धा खूप महत्त्व आहे. तर आता इथे टीव्हीच्या वरती जो कॉर्नर पीस ठेवलेला होता तोसुद्धा मी अशा प्रकारे पुसून घेतला. तिथल्या ज्या काही वस्तू होत्या त्या खाली घेतल्यात आणि बस फक्त एक कापड मारून झटकून ते ठेवून दिलेले आहेत, आहेत जशा आहेत तशा. तर हे सुद्धा आठवड्यातून 4 दिवसातून व्यवस्थित असं क्लीन करून ठेवलं तर आपलं घर स्वच्छ, नीटनेटकं आणि टापटीप राहतं. घरातला जो म्हणजे इथे जो कॉर्नर पीस आहे तोच मी डेकोरेट केलेला आहे. तर आता अंधार पडायला लागलेला आहे आणि जे वरती टेरेसवर सकाळी जे गहू वाळत टाकलेले होते ते आता आपण आणायला जाऊया. तिथे जमा करून मी पिशव्या बांधून ठेवले हे सकाळी आल्यानंतर आणतील सकाळी खाली. तर त्याच्यातल्या निम्म्या गव्हांना मी ही पावडर लावणार आहे. तर ही पावडर लावून आपण गहू साठवू शकतो वर्षभर. तर त्याच्यातले निम्मे गहू मी खाण्यासाठी ठेवली आणि म्हणजे ही पावडर लावल्यानंतर साधारण 1 महिना तरी आपण गहू ते खायचे नसतात, जास्तीत जास्त 1 महिना, कमीत कमी 20 दिवस. तर त्याच्यामुळे मी निम्म्याच गव्हांना लावणार आहे आणि निम्मं गहू मी खाण्यासाठी ठेवली. तर ही पावडर लावायची आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण असं मिक्स करायचं आणि ते भरून ठेवायचं. तर चला आता वरती टेरेसवर जाऊया.
तर धान्य साठवण्यासाठी माझ्याकडे अशा प्रकारे ही पेटी आहे, काय म्हणतात त्याला, कणगी म्हणत असतील काहीतरी, गहू साठवणे धान्य साठवण्यासाठी। तर ह्याच्यामध्ये ना मी असंच काहीतरी आपलं रद्दी साहित्य असतं घरामधलं, भंगार म्हणतात ना साठवण्याचं, तर ते ह्याच्यामध्ये मी ठेवते टेरेसवरती। खालीच होतं पण खाली मला जास्त धान्य घरामध्ये मी काही जास्त आणत नाही आणि मला थोडंसं अडचण वाटायला लागली, मी वरती ठेवलेलं आहे। तर आता पावसाळा वगैरे नाही आहे त्याच्यामुळे मी इथं वरतीच ठेवले, टेरेसला ओपन आहे ते, नाहीतर मग जिन्यामध्ये ठेवते इतर वेळेस पावसाळ्यामध्ये। तर आता गहू भरून घेऊया आणि तर आता भरायला मी काहीच आणलेलं नाही, भांडं वगैरे टप नाही आणलं, काहीच नाही आणलं। परत पुन्हा खाली जाते, भांडं घेऊन येते एखादं आणि टप वगैरे पिशव्यामध्ये भरते, दोन पिशव्या करते, त्याच्यातल्या एका पिशव्याला पावडर लावते। तर चला, पिशवीतच भरून ठेवणार आहे मी, ह्याच्यात काही ठेवणार नाही, ह्याला साफ करा स्वच्छ करा, त्याच्यामुळे नाही ठेवणार ह्याच्यामध्ये। आणि घरामध्ये तेवढी जागा पण नाही आहे ठेवायला, ते पिशव्या व्यवस्थित असं ठेवता येतील मला त्या स्टोरूममध्ये, त्याच्यामुळे। तर चला पटकन असं आवरून घेते। बोरिक ॲसिडची पावडर जी आहे ती मी 50 ग्रॅम आणलेली आहे आणि ती 50 रुपयाला मला मेडिकलमध्ये भेटलेली आहे। तर ती पावडर मी 20 किलो गव्हाला, अंदाजे 20 किलो असतील हे, तर त्या गव्हाला मी ही पावडर सगळी अशी वापरलेली आहे। आणि ते गहू आपण उन्हातून वाळल्यानंतर थंड झाल्यानंतर त्या गव्हाला लावायचे आहेत। आता हे टायमिंग असेल संध्याकाळचं 5 ते 6 ऊन नसतं आणि ते तेवढ्या वेळात ते गहू आपले थंड होतात। आणि थंड गहू झाल्यानंतर त्या गव्हाला आपण काय करायचं, ही सगळी अशी पावडर लावायची आहे, सगळीकडे मिक्स करून घ्यायची आहे। त्या पावडरमध्ये जे काही गाठी गुठळ्या ढिखळ्या वगैरे असतील त्यासुद्धा फोडून व्यवस्थित सगळ्या बाजूने मी मिक्स करून म्हणजे घ्यायचे आहेत। आणि पूर्ण असं मिक्स झाल्यानंतर एका पिशवीमध्ये, एका गोणीमध्ये किंवा तुमच्याकडे कोटी असेल, कणगी असेल, त्यामध्ये ते भरून तुम्ही वर्षभर धान्य हे साठवू शकता। त्याचबरोबर ही पावडर आपण घरातले कडधान्य, डाळी ह्यांनासुद्धा लावले तर ते डाळी धान्य कडधान्य अजिबात त्याला म्हणजे खराब होत नाही, त्याला कीड वगैरे लागत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही वर्षभर धान्य साठवू शकता। हे आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो, याला काहीही होत नाही। पावडर लावल्यानंतर धान्य खूप दिवस टिकतं, वर्षभर त्याला काहीसुद्धा होत नाही आहे असं राहतं हे। ह्याचा फरक म्हणजे मी आमच्या गावाकडेसुद्धा आमचे सासरे असंच करतात, पावडर लावून वगैरे धान्य ठेवतात, ज्वारी आणि बाजरी असते आमच्या सासरी, तर त्याला ते पावडर लावून ठेवतात, ते वर्षभर राहतं व्यवस्थित, जेव्हा त्याला काही कीड वगैरे लागत नाही। तर तसंच मी हे बोरिक ॲसिड पावडर लावलेली आहे, मस्त आहे, राहतं हे वर्षभर धान्य आहे असं। तर चला, तर हे असं ठेवलेलं आहे, तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।